빅튜브지 대원대 알았어 तुमसे नाम लेता हूँ तुम्हारे से बिच्छर बिच्छर जो आता है हाँ क्या काला करो क्या ना गवर्नमेंट लाई भी सारा हाँ निको और फोटो पाठ बस व्हाट्सएप का क्लीन लाइन में तेरा हाँ चल आइए तो राग अलग है पसंद राग तो ना यो ना सकर के ये काम सकर जा आप किसी सकर का लाभ किसी का लाभ तो ना तो तो ये किसी का जिसमें ना जिसके किसी का आप उनका लाभ ही ना तो सारे किसी के ना
ओ डॉक्टर तुम्हें काल उचल राइली डॉक्टर तुम्ही नका उचलू त्यांना उचलायला आपण त्यांची यंत्रणा आहे ना उचलायला पाहिजे नाही त्यांनाच उचलायला लावू ना आपण उचलायला कधी उचलायची लोक गेले घरी निघून घाण करून चार चार दिवसात सोडून दिले गेले निघून घरी ते आणि अशी घाण करून दिली पण जो साफसफाईसाठी जो का का स्टाफ ठेवलेला आहे त्यांना त्यांचं काम आहे हो ते करत नाही तुम्ही दबाव आणला तर होईल ना हो टँकर मध्ये पाणी नाही ते सगळं झालं आता चार दिवस झाले टँकर बंद आहे तालुका संगमनेर आमचे जेव्हा रिपोर्ट आले होते कोविड पॉझिटिव्ह त्यावेळेस आम्हाला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायतचे सदस्य आणि करोना कमिटी यांनी आम्हाला
कोविड सेंटरला पाठवलं. आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 दिवस राहिलो. पण तिथं उठकर जे जेवण भेटत होतं ते अतिशय निष्कर्षजन्यचं होतं. पण आम्ही त्यासाठी थोडासा आवाज उठवला त्यामुळे तिथले लोकांनी आम्हाला, जे प्रांतसाहेब आणि तहसीलदार अधिकाऱ्यांनी, हाकलून लावलं. त्यानंतर आम्हाला जेव्हा माझ्या मिस्टरांना जी पांढऱ्या पेशी कमी आहे त्याची जी ट्रीटमेंट पाहिजे होती त्यासाठी आम्ही प्रायव्हेट दवाखान्याला जायचं होतं. पण गावच्या लोकांनी आम्हाला शाळेत आणून बसवलं. इथंही आज तीच परिस्थिती आहे. इथे एका रूममध्ये आम्हाला दाबलं गेलेलं आहे. शिवाय बाहेर सर्व अतिशय घाणेरड पद्धतीचं वातावरण आहे. आणि त्याशिवाय इथे पाणी नाही. आणि आम्ही हीच न्यूज आज सकाळीच दिल्यानंतर जेव्हा गावकऱ्यांना लोकांना माहीत झालं तर त्या लोकांनी आम्हाला आत्ता ह्या टायमाला बाहेर हाकलून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते आम्हाला इथून काढण्याच्या मार्गावरती आहे. अगोदर आम्ही इथे येत नव्हतो, प्रायव्हेटला ट्रीटमेंट घेण्यासाठी जात होतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला केस करू, दखल करू, हे करू असा दबाव आणून शाळेत आणून ठेवलं. पण आत्ता वाजले आहेत तुमचे 10. ह्या वेळेस ह्या टायमाला ते पूर्ण गावकरी कमिटी जमलेले आहे. सरपंच आणि जे काही इतर लोक आहेत ते मलासुद्धा अरे तुरे व अनकृष्ट शब्दांचा वापर करून इथून आम्हाला घालवण्याचं काम करत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी. शिवाय आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावी. कारण की आज आमच्यावरती जी वेळ आलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात किंवा संगमनेर परिसरामध्ये जे काही कोविड पेशंट असतील त्यांच्यासोबतही असंच घडलं जाईल. आज आम्ही जर एक्सपायर झालो किंवा आमच्यासोबत काही बरं वाईट झालं पण इतर पेशंटांसोबत असं होऊ नये ही कळकळीची विनंती आरोग्यमंत्र्यांना. संगमनेर येथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सरकारी तसेच खाजगी दवाखान्यांवर ताण आलेला आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी कोविड सेंटर ही संकल्पना सरकारने सुरू करण्यास सांगितल्यानंतर काही नीती सुरू केली पण कोविड सेंटरच्या माध्यमातून आपल्याला तिथं जे रुग्ण जात आहे त्यांच्या प्रत्येकाला सुविधा मिळत नाही आहेत. त्यांच्या याबाबत तक्रारी आहेत. त्यांना तिथं जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचं दिलं जात आहे. त्याच्यामध्ये कच्च्या चपात्या दिल्या जातात, भाजीमध्ये केसं निघत आहे. वारंवार त्या लोकांनी तक्रारी केल्या तरी त्याची कुठली दखल घेतली नाही. बाथरूम स्वच्छ केले जात नाही, संडास स्वच्छ केले जात नाही. त्याच्या तिथला जो परिसर आहे तिथं रोज नवीन पेशंट येणं जाणं चालू राहतं. तो सॅनिटायझरसुद्धा केला जात नाही. जे संगमनेर सहकारी साखर कारखाना जो महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आधिपत्याखाली आहे त्यांच्याकडून जेव्हापासून लॉन्च येते कोविड सेंटर सुरू आहे तिथली परिस्थिती अतिशय विदारक आहे. ज्यावेळेस काही तक्रारदारांनी यावर तक्रारी केल्या तर तिथं प्रशासनाने जाऊन तात्काळ त्यांना त्या दिवशी काढून दिलं. बरं ते देतानीसुद्धा तो जो पेशंट आहे तो पॉझिटिव्ह आला होता तर त्याला काही त्रास आहे का नाही त्रास आहे याबाबत हे नाही. त्याला ज्यावेळेस त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या असे त्यांनी तक्रार केली तरी त्याला तेथील प्रशासनाने, संगमनेरच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांनी यांची मनमानी इतकी मोठ्या प्रमाणात इथं चालू आहे का यांना रुग्णांच्या याच्याशी काही घेणं देणं नाही. इथं फक्त आकडेवारीचा खेळ चालू आहे. हे कशासाठी, हे का लोकांना का विटीस धरून राहिले तुम्ही? याच्यामध्ये त्या रुग्णाचा काय दोष आहे? तक्रार करायची नाही का कोणी? तक्रारदारांनी पुढे यायचं नाही का? तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर तुम्ही त्याला हीन वागणूक देणार का? अहो त्यापेक्षा सुधारणा करा. तुम्ही कोविड सेंटर चालवता हे कशासाठी चालवता? दिखाव्यासाठी चालवता का? याचा दिखावा करून काही मिळणार नाही आहे. रुग्णांना आज खाजगी दवाखान्यामध्ये लाखोचे बिलं नको आहे म्हणून नाईलाजाने तुमच्याकडे येत आहे तर तुमच्याकडे सुद्धा तीच त्यांना ट्रीटमेंट मिळत असेल तर याचा आम्ही निषेध करतो आणि विनंती करतो की त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी.